सुस्वागतम बालमित्रांनो, सुस्वागतम गोष्टीचा शनिवार. इयत्ता पहिली दुसरी, गोष्टीचं नाव चिंटू. सौजन्य प्रथम बुक्स, लेखक कांचन बॅनर्जी, चित्रकार प्रत्युष गुप्ता आणि अनुवाद केला आहे संध्या टाकसाळे यांनी. राज्यातील सर्व मुलांच्या आवडीचा भाग बनलेला शिक्षण विभागाचा स्तुत्य उपक्रम गोष्टीचा शनिवार तुमच्या सुट्टीचा आनंद द्विगुणित करेल अशीच गोष्ट पहा या व्हिडिओमधून. मी रवींद्र जंगम गोष्टीचं सादरीकरण करत आहे. गोष्ट शेवटपर्यंत पहा, चित्रांचं निरीक्षण करा, वाक्यांचं वाचन करा आणि तुमच्या मित्रांना गोष्ट सांगा. यापूर्वी जर तुम्ही माझ्या रवींद्र जंगम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आजची गोष्ट आहे चिंटू. चिंटू हा एकदम खास कुत्रा आहे. या गोष्टीत त्याचे इतरही मित्र आहेत. भेटायचं आहे का त्यांना? चला वाचूया मग हे पुस्तक. या पुस्तकाची वाचन पातळी 1 आहे. टप्प्याटप्प्यानं वाचणाऱ्या तुमच्यासारख्या मुलांसाठी हे पुस्तक, व्हिडिओ, ही गोष्ट नक्की उपयोगी आहे. पाहूया आजची गोष्ट चिंटू. या कुत्र्याचे कान लहान आहेत. या कुत्र्याचे कान मोठे आहेत. हा कुत्रा पांढरा आहे. हा कुत्रा काळा आहे. या कुत्र्याचं तोंड लंबुडकं आहे. या कुत्र्याचं तोंड चपट सपाट आहे. हा कुत्रा खूप शांत आहे. हा कुत्रा खूप भुंकतो. आता हा कुत्रा बघा कशी मदत करतो. अगदी खेळकर आणि आनंदी कुत्रा. हा एकदम भारी कुत्रा आहे. हा माझा चिंटू आहे. काय मित्रांनो, आवडली ना गोष्ट चिंटू? तर या छानशा गोष्टीचा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत घेऊन जायचं आहे. या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा. इथं थांबू, पुन्हा भेटू नवीन गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद.